दर्शन कांबळे. तुमचा दादा तुषार कांबळे. कांबळे दर्शन. कला संजीवन कांबळे. कला संजीवन कांबळे. थँक्यू 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 थँक्यू. चला डोनेशन करावे ह्या सगळ्या ह्या माध्यमातून एवढीच विनंती करतो सर. थँक्यू थँक्यू. काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी सलामी लावलेली आहे, कशा प्रकारे प्रॅक्टिस केलेली आहे तुम्ही, किती थर लावलेले आहेत आणि कशा प्रकारे तुमचं नियोजन आहे? सर आमचं हे जो आमचा सराव आहे गेले आम्ही महिनाभर सराव करत आहोत आणि आम्ही आता इथे या जे आहे घाटकोपरला पूर्वेला आम्ही आता चार थर लावलेले आहेत आणि आमचं नियोजन असं की आता दिवसभरात अजून आम्ही 9 ते 10 ठिकाणी अजून थर लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकूण कशा प्रकारचा माहोल दिसतो तुम्हाला मुंबईमध्ये, तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट केला जातो सगळीकडे? मुंबईकडे काही ठिकाणी सपोर्ट चांगला मिळतोय, काही ठिकाणी खूप छान मिळतोय आणि या ठिकाणी तर खूपच छान सपोर्ट होता घाटकोपरला आणि आता बघूया जसं जसं पुढे जाऊ त्या जसं सरकस जाऊ त्या हिशोबाने कळत जाईल म्हणजे कसा सपोर्ट आहे काय ते. आणि पुढे आतापर्यंत जेवढे वर्ष मी गेले 4 वर्ष सराव करतो आहोत किंवा जे काही धांडा फोडतो आहोत त्याच्यामध्ये तर आत्तापर्यंत चांगलं सहकार्य मिळालेलं आहे आणि विशेष म्हणजे आमच्या गोविंदाचं असं आहे की आमचं गोविंद आत्तापर्यंत एकदम चांगल्या रीतीने गोविंदा चार थर उभे करतो आणि कुठेही न पडता न काही कोणाला इजा होता आमचा थर आम्ही रचण्याचा प्रयत्न करत असतो दरवर्षी. किती मुलं आहेत एकूण? एकूण आमच्या थरामध्ये नाही म्हटलं तरी 40 जणांचा आमचा ग्रुप आहे. सराव करायला आम्ही जे माटुंग्याचं धडकर मंदिर हे आहे मैदान, त्या मैदानात आम्ही नेहमी संध्याकाळी सराव करत असतो आणि सरावाकरता आमच्याकडे बऱ्याच लांबून लांबून मुलं येतात, जसे नाला चौपारा बोला, वांगणी म्हणा, पनवेल बोला, या ठिकाणी दूर दूर लांबून लांबून मुलं कॉलेजवरून जॉबवरून आम्ही सरावासाठी एकत्र जमत असतो. किती थर लावताय यंदाच्या वेळेस? यावेळी सर आम्ही सगळीकडे 4 किंवा 5 लावण्याचा पण प्रयत्न करू पण आता 4 चीच आमची डेअरिंग आहे की आम्ही 4 लावू, 5 तर नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू. आम्ही ह्यातून संदेश द्यायला बघतो एक वेळ. हा